राणा होम्सच्या मालवण येथील प्रोजेक्टवर अफोर्डेबल लक्झरियस ऑफर, प्रीमियम 2 BHK आणि 1 BHK. दसऱ्यापर्यंत बुक करा आणि वाचवा रुपये 5 लाखांपर्यंत. मिस कॉल द्या आणि मिळवा सर्व माहिती. साना होम्स, एका आलिशान राहणीमानाचा मानबिंदू. दरवर्षी कोकणामध्ये गणेशोत्सवाची धूम असते, यंदा मात्र सर्वच ठिकाणी कोरोनाचा परिणाम दिसून येत होता. सार्वजनिक मंडळांनी देखील अत्यंत काळजीपूर्वक लोकांना कोरोनाचा त्रास होणार नाही अशा पद्धतीनं तयारी केली होती. यंदाचा गणेशोत्सव कसा वेगळा आहे याबद्दल मंडळाच्या अध्यक्षांनीच माय कोकणला प्रतिक्रिया दिली. ओम साईराम मित्रमंडळ, बाजारपेठ दापोली. सार्वजनिक गणेशोत्सव आपण दापोजा राजा या नावाने आपण साजरा करतो. दरवर्षी यंदाचं हे 9वं वर्ष आहे आणि सालावतप्रमाणे आपण हा उत्सव साजरा करतो आहे. फक्त यावेळी कोरोना या रोगाच्या प्रादुर्भावामुळं शासनाने जे नियम अटी घालून दिलेले आहेत त्या नियम आणि अटींचं पालन करून आपण हा उत्सव यावेळी एक अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करतो आहे. यावेळी शासनाने नियम जे आपल्याला घालून दिले, सॅनिटायझर किंवा मास्क वापरणे, या सगळ्या यामुळे बंदीमुळे भक्तांचाही प्रतिसाद तसा शासनाच्या नियमांचं पालन करूनच भक्त इथं उपस्थिती दर्शवत आहेत. दरवर्षी मोठ्या प्रमाणात होणारा उत्सव यावर्षी मात्र शांततेतच साजरा होताना दिसतो. दापोलीच्या राजाचं यंदाचं 9वं वर्ष आहे. गणेशोत्सवामध्ये एरवी प्रचंड वर्दळ असायची, पण यंदा मात्र लोकांची संख्या रोडावली आहे. या मंडळामार्फत सामाजिक उपक्रम राबवण्याची प्रथा आजही सुरूच आहे. आणि दरवर्षी मोठ्या प्रमाणावर सर्व सामाजिक उपक्रमांमध्ये हे मंडळ सहभागी असतं की जेणेकरून लोकहितसुद्धा साधलं पाहिजे. नुसता गणपती साजरा करून उपयोग नाही, पण समाजाविषयी, समाजात ज्या काही अडीअडचणी आहेत त्या पण त्यांना थोडा आपला हातभार लागला पाहिजे. यासाठी विविध उपक्रम आपण करत असतो. त्यामध्ये रक्तदान शिबिरासारखा पण आपण कार्यक्रम केलेला आहे. परंतु यंदा कोरोनाचं संक्रमण वाढल्यामुळे शासनाने जे नियम आपल्याला सांगितले होते त्यांचं पालन यावेळी तंतोतंत करण्यात आलेलं आहे. यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने जरी साजरा झाला असला तरी त्याची धमाल मात्र वेगळी होती. शमशाद खान, माय कोकण, दापोली.